नमस्कार, मी लक्ष्मण। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी 7 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत शहरामध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील व्यापारी वर्गाने या लॉकडाऊनला तीव्र विरोध करत आंदोलनं केली आहेत। आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी या आंदोलनाची पाठवलेली ही दृश्य पाहूया। या लॉकडाऊन विरोधात आज दुपारी पिंपरी कॅम्प मेन बाजार येथे सर्व व्यापाऱ्यांनी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली। या आंदोलनाला भाजपचे शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी पत्र देऊन व्यापाऱ्यांना भाजपचा पाठिंबा दर्शवला। भाजपकडून पाठिंब्याचे पत्र स्थायी समितीचे सभापती नितीन ज्ञानेश्वर लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन आप्पा काळजे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सरचिटणीस अमोल थोरात, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी यांनी महाराष्ट्र व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवणी व पदाधिकाऱ्यांना दिले। यावेळी व्यापारी बांधवांनी विविध घोषवाक्य असलेले फलक हातात घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। अशाच ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपला आवाजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।